सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रेफेक्टरीबाबत विद्यार्थ्यांनी अनेक वेळा तक्रारी दाखल केल्यात. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने जेवणात आळ्या सापडल्याने विद्यार्थी संतप्त झाले होते. मात्र विद्यापीठाने आता एक अजबच नियम काढलाय. पाहूयात काय आहे नियम. आता विद्यापीठाने एक परिपत्र काढलं असून त्यात अनेक नियम आणि अटी घातल्या आहेत. जेवणाचा दर्जा राखण्यासाठी काही नियम बनवल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यात मासिक पास असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच सुमारे 300 विद्यार्थी पैसे भरून जेवणासाठी येत असल्याने रेफ्रिक्टेवर ताण पडत असल्याचं या परिपत्रकात म्हणण्यात आलंय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी एका थाळीमध्ये दोघांनी जेवू नये असे सुद्धा या परिपत्रकात नमूद करण्यात आलंय. वास्तविक काही विद्यार्थ्यांना घरून पैसे मिळत नसल्याने तसेच काही विद्यार्थ्यांना एक थाळी संपत नसल्याने अन्न वाया जाऊ नये म्हणून काही विद्यार्थी एका थाळीत भोजन करत असतात. परंतु या एका थाळीत एकाने जेवावे हा नियम असून त्याचं काटेकोर पालन करावे असे विद्यापीठाचं म्हणणं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठाने एका थाळीत दोन जणांनी जेवू नये असा नियम काढला आणि याचा काटेकोरपणे पालन व्हावा असा आदेशही विद्यापीठाकडनं देण्यात आला. मात्र या नियमाच्या विरोधात काल विद्यार्थ्यांनी इथे आंदोलन केलं होतं आणि ते खूप तीव्र झालं होतं. त्याच्यावर काही विद्यार्थ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र आजही आंदोलनाची शक्यता असल्यामुळे या कॅन्टीनला पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. यावर विद्यापीठ काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन पियुष बागळेसह वर्षा हिरे, पुणे.